कशा आहात तुम्ही सगळे? मस्त ना? तर आशा करते तुम्ही सगळे मस्त असणार. मी रोशनी, रोशनीस क्रिएटिव्ह, तुमच्या सगळ्यांच्या मनापासून स्वागत करते. तर जसं तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पाहिलं, तर रायबाचा बर्थडे आहे आणि रायबाच्या बर्थडेच्या दिवशी म्हणजे 30 जुलैला आम्ही सकाळी काय काय केलं, जसं की रायबाच्या आंघोळ, ब्रेकफास्ट झालेला, त्याची झोप झालेली, त्यानंतर त्याने गाईला आणि कुत्र्याला एक एक पोळी खाऊ घातलेली, देवांचा नमस्कार करून देवांना फूल ठेवलेलं आणि त्यानंतर रायबा झोपला. त्यानंतर संध्याकाळी मग आमचं ऍक्च्युली कसं ना, जास्त काही नियोजन नव्हतं की रायबाचा बर्थडे एक्झॅक्टली कसा सेलिब्रेट करायचा आहे. म्हणजे पाहुण्यांना बोलवायचं किंवा शेजारपाजारच्यांना बोलवायचं किंवा कुणाला बोलवायचं कुणाला नाही, आमचं काहीही एक नियोजन नव्हतं. फक्त एवढं माहिती होतं की रायबाचा बर्थडे आपल्याला करायचा आहे. तर पहिले आम्हाला मनात असं वाटायचं की आपण फक्त घरातल्या घरात बर्थडे सेलिब्रेट करू, एक छोटासा केक आणू, केक कट करू आणि घरातल्या घरात काहीतरी बनवून, म्हणजे गोडधोड बनवून खाऊन घेऊ. पुन्हा असा विचार केला की शेजारच्या पाजारच्या ना आणि 2-4 थोड्याफार रिलेटिव्हला बोलू. तर मग हेच कन्फ्युजन होतं. मग अचानक असं डिसाईड केलं की आपण थोडा मोठा बर्थडे सेलिब्रेट करू. म्हणजे कसं असतं ना, लहान मुलं कसे असतात, 1-2 वर्षाची मुलं, जवळपास 4-5 वर्षांची मुलं होईपर्यंत त्यांना आपला बर्थडे काय आहे हेच माहीत नसतं. म्हणजे कसं असतं, जास्त गर्दी झाली तर ते बाळ खूप चिडचिड करतात, खूप रडतात किंवा एक ठिकाणी शांत बसत नाही. तर आम्हाला पण असं वाटत होतं की रायबा पण एक ठिकाणी शांत बसणार नाही, चिडचिड करेल, रडेल, आजारी पडेल, त्यामुळे बाळाचे हाल होण्यापेक्षा आपण बर्थडे नको सेलिब्रेट करायला. तर आम्हाला असं वाटत होतं, पण रायबाने खूप छान रिस्पॉन्स दिला आणि मस्त खेळला रायबा आणि रायबा बर्थडे मध्ये खूप खुश पण होता. तर मग आम्ही रायबाचा बर्थडे केला. जवळपास 100-150 माणसं होती रायबाच्या बर्थडेला. तर रायबाचा बर्थडेला आम्ही काय केलेलं, केटर्स दिलेलं होतं. म्हणजे केटर्स दिलेलं ना, म्हणजे आम्हाला घरामध्ये फक्त चहा पाणी वगैरेच करायचं काम होतं. तर रायबाच्या आजीबाबांना, म्हणजे माझ्या आई पप्पांना, माझ्या काका काकूंना, माझ्या भावांना, परत माझ्या बहिणीला आणि माझ्या बहिणीला, म्हणजे माझ्या ननताईंना, पुन्हा माझे जे लहान मोठे सासू सासरे आहेत किंवा माझ्या जावा जे काही आहेत आमच्या शेजारचे वगैरे जवळचे रिलेटिव्ह यांना आम्ही इन्व्हाइट केलेलं होतं. तर ते सगळे आलेले होते बर्थडेसाठी रायबाच्या आणि एक केक आणलेला होता रसमलाई फ्लेवरचा. तर बर्थडे छान सेलिब्रेट झाला. पण कसं असतं ना, घरातलाच जर काही फंक्शन असलं तर आपल्याला म्हणजे ब्लॉगिंग करायला किंवा व्हिडिओ काढायला इतकं जास्त जमत नाही. तर माझ्याच मुलाचा बर्थडे म्हटल्यानंतर मला जास्त काही व्हिडिओ वगैरे काढायला जमला नाही. तर आम्ही काय केलेलं, एक केक आणलेला रसमलाई फ्लेवरचा, 2 किलोचा केक होता रसमलाई फ्लेवरचा आणि खूप टेस्टी होता. ऍक्च्युली आम्ही फॅन बंद केलेला आहे, कारण माझा आवाज तुम्हाला क्लिअर येण्यासाठी, माझ्याजवळ कुठल्याही प्रकारचा माईक नाही, तर माझा आवाज मला क्लिअर येण्यासाठी मी फॅन बंद केलेला आहे आणि त्यामुळे मला थोडं गरम होत आहे. तर मग छान बर्थडे सेलिब्रेट झाला. तर रायबाच्या बर्थडेला आम्ही जेवणासाठी काय काय ठेवलेलं होतं, तर सगळ्यात पहिले व्हेज पुलाव होता, खूप टेस्टी झालं होतं आणि लिटरली सांगते खरंच खूप 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 असं टेस्टी जेवण झालेलं होतं. म्हणतात ना, मनापासून काही केलं ना तर खूप छान होतं. तर तसंच आमच्या काही मनात नव्हतं, पण आम्ही अचानक असं ठरवलं की चला आपण रायबाचा बर्थडे मोठा करूया. तर 100-150 माणसं होती जेवायला. तर छान बर्थडे सेलिब्रेट झाला. तर सगळ्यात पहिले व्हेज पुलाव होता, त्यानंतर बटाट्याची भाजी, पुरी होती, पुन्हा शेव होती, पापड होते, शिरा होता, पायनॅपल फ्लेवरचा शिरा होता, शिरा सुद्धा खूप छान होता. तर हे सगळं रायबाच्या बर्थडेसाठी होतं. पुन्हा पेढे आणलेले होते आणि लहान मुलांना वाटण्यासाठी चॉकलेट आणलेल्या होत्या. तर त्यामध्ये कसं झालं, थोडं उशीर झाला बर्थडे सेलिब्रेशनला, तर बऱ्यापैकी अन्न उरलेलं आहे. काय काय उरलेलं आहे मी तुम्हाला ते व्हिडिओमध्ये आता इथून पुढे दाखवते. तर मग चला आता काय काय उरलेलं आहे ते तुम्हाला मी दाखवते. हे माझं जेवणाचं ताट आहे आणि जेवणाच्या ताटामध्ये सगळं वाढलेलं होतं. तर हे सगळं होतं. तर हा पहा, पायनॅपल फ्लेवरचा शिरा इतका उरलेला आहे, खूप जास्त टेस्टी होता. आणि त्यानंतर हा व्हेज पुलाव, तर यापैकी म्हणजे बऱ्यापैकी बांधून दिलेला होता, पाहुण्यांना पॅकिंग करून दिलेला होता. पुऱ्या उरलेल्या आहेत खूप साऱ्या. त्यानंतर बटाट्याची भाजी होती, ती सुद्धा उरलेली आहे. पण कसं असतं, रात्रीचं जेवण होतं त्यामुळे ते जास्त पडलं किंवा जास्त शिल्लक राहिलं, शेव होती. आणि हा सगळा पसारा जो दुसऱ्या दिवशी मी आवरलेला आहे, खूप जास्त घाण पसारा झालेला होता. कसं असतं माहिती ना, की आपण अचानकपणे किती पाहुणे येणार आहेत किंवा किती लोक येणार आहेत हे आपण ठरवू नाही शकत एक्झॅक्टली, एक एक दोन दोन असं मोजून. तर त्यामुळे थोडं जास्त अन्न बनवलेलं होतं, कारण कसं आहे, एका वेळेला उरलं तर ते दुसऱ्या दिवशी खाता येतं किंवा कुणाला तरी वाटून देता येतं किंवा कुणालाही खाऊ घालता येतं. अन्न हे उरलेलं चांगलं असतं, पण ते कमी यायला नको कुठल्याही कार्यक्रमामध्ये.
आणि आम्ही तोच विचार केला की अन्न उरलं तर चालेल, पण अन्न हे कमी यायला नको कोणत्याही कार्यक्रमामध्ये. त्यामुळे आम्ही थोडं जास्तच बनवलेलं होतं, येणाऱ्या पाहुण्यांपेक्षा किंवा येणाऱ्या सगळ्या नातेवाईकांपेक्षा थोडं जास्त अन्न आम्ही बनवलेलं होतं. त्यामुळे हे सगळं उरलेलं आहे. आणि खरंच असं म्हणतात की एका वेळेला उरलं तर चालेल पण कमी यायला नको, आणि हेच रायवाच्या बड्डेला झालेलं आहे. खूप जास्त अन्न उरलेलं आहे, उरून पुरून निघालेलं आहे. तर मग फ्रेंड्स, जसं तुम्ही पाहिलं बऱ्यापैकी अन्न उरलेलं होतं, तर आम्ही काय केलं, रिलेटिव्हला असं पॅकिंग वगैरे करून दिलं बऱ्यापैकी, जे जे जमलं ते म्हणजे शिरा झालं, व्हेज पुलाव वगैरे झालं ते पॅकिंग करून दिलं. आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा आम्ही राहिलेलं बऱ्यापैकी खाल्लं. त्यानंतर घरामध्ये खूप सारा पसारा होता. बर्थडे किंवा काही फंक्शन म्हटलं की घरामध्ये खूप पसारा होतो, कारण आमचा बर्थडे पण घरीच होता रायबाचा. तो खूप सारा पसारा वगैरे होता, तो आवरला, खूप भांडी होती धुण्यासाठी, ती भांडी वगैरे धुतली बऱ्यापैकी. आता क्लिनिंग वगैरे झालेली आहे, माझे बऱ्यापैकी काम आवरलेले आहेत. तर नेक्स्ट जो ब्लॉग येईल ना, त्यामध्ये रायबाला बर्थडे गिफ्ट काय काय आलेले आहेत तुमच्यासोबत ते शेअर करेल. तर रायबाचा बर्थडे पार्ट 3 पाहायला विसरू नका. अजूनही चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केले नसेल, तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, आणि व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये रायबाला काय काय गिफ्ट आले ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल. कारण कसं असतं ना, सगळ्यांना बर्थडे म्हटल्यानंतर एक सगळ्यात मोठी एक्साइटमेंट असते, ती म्हणजे गिफ्ट, काय गिफ्ट आलेलं असणार. तर रायबाला पण बऱ्यापैकी गिफ्ट आलेले आहेत, तर काय काय गिफ्ट आलेले आहेत पुढच्या ब्लॉगमध्ये दिसेलच तुम्हाला. तर पुढचा ब्लॉग सुद्धा नक्की पहा, आणि त्याच्या पुढच्या ब्लॉगमध्ये जे मी काही छोटे छोटे व्हिडिओ क्लिप्स आहेत रायबाच्या बर्थडेचे, रायबाचे बर्थडेचं डेकोरेशन किंवा रायबाचे फोटोज वगैरे, बाकी फॅमिली फोटोज वगैरे, त्याचा एक सेपरेट ब्लॉग असेल, तो सुद्धा पाहायला विसरू नका. तर पुढचे अजून येणारे 2-3 ब्लॉग हे रायबाच्या बर्थडेशी रिलेटेडच असतील, तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. ऍक्च्युली काय केलेलं होतं माहितीये का, एक अशी कमान बनवलेली होती बलूनची, तर छान कमान होती. त्याच्यानंतर जी वरती सिलिंग असते ना, तर सिलिंगला पण बलूनचं डेकोरेशन केलेलं होतं. नंतर जे अल्फाबेट्स असतात हॅपी बर्थडेचे, ते अल्फाबेट्स लावलेले होते हॅपी बर्थडे म्हणून. आणि केक होता टेबलवरती, टिपावरती ठेवलेला. छान बर्थडे सेलिब्रेट झाला. तर आजचा ब्लॉग इथंच एंड करते, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आणि व्हिडिओ आपल्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय. सी यू सून.